देश पुन्हा एकदा कोरोनाच्या डेंजर झोनमध्ये असल्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी दिलाय. जगामध्ये ओमायक्रॉन हातपाय पसरतोय, अन्य देशांकडून धडे घेऊन आपण सजग राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले. देशात सध्या 25 आसपास ओमायक्रॉनच्या केसेस असल्या तरी सावध राहणं गरजेचं असल्याचं आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे. देशाच्या तुलनेमध्ये एकट्या केरळमध्ये 52% नवे कोरोनाबाधित आढळले तर महाराष्ट्रामध्ये 10,000 जास्त सक्रिय रुग्ण आहेत. याबाबत सुद्धा आरोग्य विभागानं आता चिंता व्यक्त केली आहे. भी याद रहे कि सारा कुछ होने के बावजूद क्लस्टर्स में चली हुई है ये वायरस का स्प्रेड. इसलिए वैक्सीन बहुत जरूरी, वैक्सीन को अपनाना, पहली डोज लेना फिर दूसरी डोज का काम पूरा करना बहुत बहुत जरूरी, साथ साथ मास्क पहनना बहुत जरूरी, और अभी हमें सजग रहना है. पैनिक तो बिल्कुल नहीं करना है और सजग होकर अपनी जिम्मेवारी निभाना.